गरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात काल लखन इंगळे यांच्या नेतृत्वात भव्य जन आंदोलन मोर्चा काढण्यात आला. अकोट शहरातील ग्रामीण व भागातील घरकुल अतिक्रमण जागेचे श्रावणबाळ योजनेचे विधवा संजय गांधी निराधार अपंग दिव्यांग पगार मिळाला नाही असे वृद्ध कलावंत यांचे मानधन मंजूर झाले नाही असे लाभार्थी गुंठेवार तहसीलदार लेआउट घर टॅक्स जास्त आकारलेले तसेच एप्रिल रेशन कार्डवर धान्य मिळत नाही असे अनेक लाभार्थी यांच्या हक्काच्या मागणीसाठी भव्य जन आंदोलन मोर्चा लाभार्थ्यांसह उपविभागीय अधिकारी तहसीलदार अकोट यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माननीय जिल्हाधिकारी अकोला यांना विविध मागणींच्या संदर्भात तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या मोर्चाला काही संघटनेने पाठिंबा दिला. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती व गटग्राम पंचायत अडगाव खुर्द एकता युवा मंच अकोट यांचा विशाखा महिला मंडळ अकोट यांचा पाठिंबा देण्यात आला व मोर्चाच्या शांततेत काढण्यात आला. जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संबंधित कार्यालय येथे लाभार्थ्यांसह पुढे मोठे आंदोलन उपोषण करू किंवा वेळ पडल्यास आत्मदहन करू. काही अनुचित प्रकार घडल्यास या संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे यांनी संबंधित अधिकारी यांना दिला. यावेळेस असंख्य महिला मंडळ युवा वर्ग पुरुष मुस्लिम बांधव या मोर्चाच्या उपस्थितीत होते. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. लखन इंगळे मी वारंवार अधिकाऱ्याला आणि जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय नगर परिषद अकोट वारंवार इथे मी निवेदन दिले घरकुलासंदर्भात आणि ज्या लोकांना धान्य मिळत नाही राशन कार्डवर व जे ज्यांना पगार मिळत नाही अजून वृद्ध कलावंत श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी निराधार अशा लाभार्थ्या संदर्भात मी आज मोर्चा आणलेला आहे आणि जर हे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आमच्या 20 मागण्या आहेत तर आम्ही याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित अधिकारी कार्यालय इथं आत्मदहन किंवा आणखी कोणते आंदोलन करू याची दक्षता घेऊन आणि आमची मागणी हेच आहे की गोरगरीब लोकांचे कामं झाले पाहिजेत. इथं हे शासन गोरगरीब लोकांच्या इकडे लक्ष देत नसून हे त्यांच्या पर्सेंटेजकडे लक्ष देत आहे कारण की गरीबाचं कुणी जाता नाही दिसत आम्हाला असं वाटत आहे इथं. म्हणून शासनाला माझी विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावे नाहीतर आम्ही भव्य आणि याच्या पुढे जन आंदोलन करू एवढीच बोलतो. घरकुलाचे चेक अडवून टाकले होते त्याच्या नगर परिषदने अडवून आता म्हणतात की बांधकाम परवानगी दिल्यानंतर हे नगर परिषद चेक अडवून टाकले प्रकरण प्रलंबित आहेत. मॅडम आलेली आहे शिव मॅडम वासंतकर मॅडम तर या मॅडमनं घरकुलचे अर्ज हे पेंडिंग पाडले म्हणजे चेक जे देणारे चेक होते ते प्रलंबित ठेवले त्यानं. आता म्हणतात की ते जागा ज्याच्या नावावर आहे त्याच्या नावावरच घरकुलाचा लाभ भेटेल पण आमची शासनाला हे मागणी आहे की याच्या अगोदर तुम्ही बांधकाम परवानगी दिली की नगर परिषदनं. आता हे गोरगरीब लोक उघड्यावर पडतात आता हे बोर पाऊस पाना हे काही चालू आहे आता वरून हे रायटिंग कुठे त्याची सोय कशी होणार आहे. माझी शासनाला हे मागणी आहे मॅडमला हे म्हणणं आहे की जे त्याच्या अगोदरचे शिव येऊन गेले येईन कसे का बांधकाम परवानगी दिली त्याने चेक दिले आता हे मॅडमनं विनाकारण चेक अडून टाकले. जर हे मॅडमनं चेक दिले नाही तर आम्ही नगर परिषद अकोट येथे भव्य आंदोलन करू हेच आपली मागणी आहे. MCA न्यूज करिता देवानंद खिरकर अकोट.